नमस्कार, मी वैष्णवी, अॅग्रोवन डिजिटलच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बघूयात काही ठळक बातम्या. यंदाच्या रब्बीची हमी भाव म्हणजे सरकारनं उगवलेला सूड. खाद्यतेलाच्या आयातीचे प्रमाण गेल्या 6 वर्षातील सर्वात कमी. आणि भारताच्या सोयाबीन उत्पादनाबद्दल अमेरिकेच्या कृषी विभागानं काय अंदाज वर्तवलाय, पाहूयात बुलेटिनच्या शेवटी. आता पाहूयात सविस्तर बातम्या. केंद्र सरकारनं बुधवारी अन्नधान्याच्या किमान आधारभूत किमती जाहीर केल्या असून त्यात गव्हाच्या MSP मध्ये 40 रुपयांची वाढ केली आहे. केंद्राच्या निर्णयावरून शेतकरी संघटनांकडून जोरदार टीका होतीये. गव्हाच्या हमी भावात करण्यात आलेली वाढ ही मागच्या 12 वर्षातील सर्वात कमी असल्याचं या संघटनांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर हमी भाव अवघ्या 40 रुपयांनी वाढवणं म्हणजे केंद्रानं नव्या शेतकरी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर उगवलेला सूड आहे, अशा तिखट शब्दात शेतकरी संघटनांनी टीकास्त्र डागले आहेत. इंधनाच्या दरात झालेली वाढही नव्यानं जाहीर झालेले हमी भाव भरून काढू शकत नाहीत, अशी टीका किसान मजदूर संघर्ष समितीचे सरचिटणीस सरवण सिंग पंधेर यांनी केली आहे. देशातल्या वस्त्रोद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारनं उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी 10,683 कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत उच्च दर्जाच्या कापड उत्पादनाला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत कापड कारखान्यांना 2 प्रकारे गुंतवणूक करणं शक्य होणार आहे. कारखानदार वस्त्र उत्पादनासाठी 300 कोटी रुपये आणि 100 कोटी रुपये अशा गुंतवणुकीच्या श्रेण्या ठरवल्या आहेत. गुंतवणुकीच्या रकमेवर कारखानदारांना सवलती देण्यात येतील. या व्यतिरिक्त जे गुंतवणूकदार श्रेणी 3 आणि श्रेणी 4 शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात कारखाने उभारतील त्यांना जास्त सवलत देण्यात येणार आहे. ही योजना गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तमिळनाडू, पंजाब, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा या कापूस उत्पादक राज्यांवर सकारात्मक परिणाम करणारी ठरेल, असंही सरकारचं म्हणणं आहे. श्रीलंकेतून मोठ्या प्रमाणात आयात करण्यात आलेल्या काळ्या मिरीमुळं देशांतर्गत बाजारातील दर घसरले आहेत. त्यामुळं स्थानिक मसाला उत्पादकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. श्रीलंकेतून आयात केलेल्या काळ्या मिरीमुळं यंदा ऐन सणासुदीच्या दिवसांत मसाल्याच्या स्थानिक उत्पादकांना घाम फुटलाय. स्थानिक बाजारातील दर कोसळले असून त्यात आणखी घसरण होण्याची भीती व्यक्त केली जाते. गेल्या आठवड्यात काळ्या मिरीच्या दरात प्रति किलो 5 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. काळ्या मिरीचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं एप्रिल मे दरम्यान मोठ्या प्रमाणात आयातीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार श्रीलंकेतून सुमारे 500 टन काळी मिरी तुतीकोरीन बंदरावरून भारतात दाखल झाली आणि आता हीच काळी मिरी बाजारात 405 रुपये प्रति किलो दरानं उपलब्ध होतीये, ज्याचा थेट फटका भारतीय काळी मिरी उत्पादकांना बसला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर भारताच्या खाद्यतेल आयातीत घसरण होण्याचं हे सलग दुसरं वर्ष आहे. या आर्थिक वर्षात भारतानं केलेल्या खाद्यतेलाच्या आयातीचं प्रमाण गेल्या 6 वर्षातल्या सर्वाधिक कमी ठरलंय. भारत हा जगातील सर्वाधिक मोठ्या प्रमाणात खाद्यतेलाची आयात करणारा देश आहे. त्यामुळेच भारताकडून करण्यात आलेल्या खाद्यतेलाच्या आयातीतील कपातीचा थेट परिणाम हा मलेशियन पामतेल, अमेरिकन सोया तेल आणि सनफ्लॉवर तेलाच्या उलाढालीवर झालाय. कोरोना प्रादुर्भावापूर्वी भारताकडून आयात करण्यात येणाऱ्या खाद्यतेलात प्रतिवर्षी वाढ होत असे. भारताची खाद्यतेलाची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी जागतिक बाजारपेठेतील खाद्यतेलांच्या उत्पादकांमध्ये मोठी स्पर्धा पाहण्यातही मिळत असे. मात्र खाद्यतेलाच्या मागणीत घट होण्यासाठी हल्ली कोरोनासोबतच खाद्यतेलाच्या वाढलेल्या किमतीही तेवढ्याच कारणीभूत आहेत. 2020-21 साली खाद्यतेलाच्या किमतीत विक्रमी वाढ झाली असून त्यामुळं खाद्यतेल आयातीत घट झाल्याचं सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक BV मेहता यांनी नमूद केलंय. आता पाहूयात आजची मोठी बातमी. अमेरिकेच्या कृषी विभागानं म्हणजेच USDA नं भारताच्या सोयाबीन उत्पादनात घट होण्याचा अंदाज दिला आहे. ही घट प्रामुख्यानं मध्य प्रदेशात झालेल्या लागवड क्षेत्रातील घटीमुळे आहे, असं USDA नं एका अहवालात म्हटलंय. मध्य प्रदेश हे प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्य आहे. त्याचबरोबर ऑगस्टच्या पहिल्या 15 वाड्यात झालेल्या पावसानं उत्पादकतेत घट होण्याची शक्यता आहे, असं USDA नं म्हटलंय. ऑगस्टच्या पहिल्या 15 दिवसात झालेल्या पावसामुळं काही ठिकाणी फुलोरा आणि शेंगा धरण्याच्या अवस्थेतील पिकावर जैविक आणि अजैविक ताण निर्माण झाला. त्यामुळं पाण्याची गळती झाली आणि ऐन दाणे भरण्याच्या कालावधीत फटका बसला, असं USDA नं म्हटलंय. मध्य प्रदेशनंतर सोयाबीन उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर आहे. मध्य प्रदेशात लागवड कमी झाली असली तरी महाराष्ट्रातले क्षेत्रात वाढ झाल्यानं देश पातळीवर गेल्या वर्षीच्या तुलनेत लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. पण महाराष्ट्रातल्या अकोला, वर्धा, सांगली आणि अन्य सोयाबीन उत्पादक पट्ट्यात परिस्थितीमुळं पिकाला फटका बसलाय. राज्यात एकूण 1,50,000 हेक्टरवर